सांगोला विधानसभा मतदार संघातून सांगोल्याच्या जागेवर मवियामध्ये कमालीची धास धुसफूस सध्या सुरू आहे। सांगोलीची जागा शेकापाला मिळाली नाही तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू असा थेट इशारा शेकापचे बाळासाहेब देशमुखांनी दिलाय। तर ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे यांनी शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी दंड देखील थोपटलेत। महायुतीतून ही जागा आमदार शहाजी बापू पाटील यांना सुटणार असल्यानं दीपक साळुंखे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देत ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय। उमेदवारीचा शब्दावरच साळुंखेंनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि पक्षप्रमुखांनी आपल्या पक्षाचं चिन्ह मशाल आजच माझ्या हाती दिलेलं आहे। त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगोला तालुका हा पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे हे आम्ही निवडणुकीनंतर सगळ्यांना दाखवून देऊ। शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या पारंपरिक जागा आहेत रायगड जिल्ह्यातल्या नांदेडची कंधारची सांगोल्याची ह्या जागा जर सन्मानाने आम्हाला नाही मिळाल्या तर निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष ही स्वतःच्या ताकदीची चुणूक या महाराष्ट्राला दाखवून देईल आणि या ठिकाणी सांगोल्याच्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष हा निश्चितपणे निवडणूक लढेल।